मराठा समाजासाठी अतिशय काळा दिवस आहे। आज आम्ही सकाळपासून विचार करत होतो की आज मराठा समाजाच्या जीवनामध्ये स्वर्णाक्षरात लिहिला जाईल असा चांगला दिवस उजळेल, परंतु सुप्रीम कोर्टाने मराठा समाजासाठी जे आरक्षणाची याचिका दाखल होती, सुप्रीम कोर्टाने मराठा समाजासाठीचं आरक्षण रद्द केलं, नाकारलं, यामुळे आज आमच्यासाठी मराठा समाजासाठी अतिशय काळा दिवस आहे। मराठा आरक्षण कसं असावं यावर अतिशय योग्य पद्धतीने राज्य शासनाने लढा दिला असेल किंवा मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी जो काही लढा याचिकाकर्ते विरोधातील याचिकाकर्ते जयश्री पाटील यांनी दिला, त्यांचा मी जाहीर निषेध करतो। मराठा समाजाशी कुठलाही संबंध नसताना मराठा समाजाला आरक्षण मिळू नये ही भूमिका जी त्यांनी घेतली त्याचा मी जाहीर निषेध करतो। त्यांनी कोणाच्या सांगण्यावरून घेतली याचा आता समाजाने अभ्यास करण्याची गरज निर्माण झालेली आहे। तिच्या पाठीमागे कोण आहेत याचा देखील आता विचार करावा लागेल। मराठा समाजाच्या आरक्षणाने आमच्या समाजाचं जीवनमान उंचवणार होतं। आमच्या समाजामध्ये जी काही बेरोजगारी, शिक्षणामध्ये जो काही आमच्या समाजाला जे काही न्याय मिळत नव्हता, नोकरीमध्ये जे काही प्रमोशनासाठी अडचणी येत होत्या, या सर्व गोष्टींवर आज मराठा समाजाला जर आरक्षण मिळालं असं तर आमच्या समाजाचा एक चांगल्या गोष्टीने, चांगल्या दृष्टीने आमच्या समाजाची वाटचाल झाली असती। परंतु मराठा समाजाचं आरक्षण नाकारून सुप्रीम कोर्टाने मराठा समाजावर फार मोठा अन्याय केलेला आहे। तरी पण अजून समाजाची भूमिका ठरलेली नाही। दुपार संध्याकाळपर्यंत आमच्या नेत्यांच्या माध्यमातून नेत्यांची, राज्यस्तरीय नेत्यांची आमची चर्चा चाललेली आहे। जे काही राज्यस्तरीय नेत्यांकडून भूमिका ठरवली जाईल त्याप्रमाणे मराठा क्रांती मोर्चाच्या जिल्ह्याच्या वतीने आंदोलनाची दिशा असेल किंवा काय करायचं यापुढचा निर्णय घेतला जाईल। परंतु माझी वैयक्तिक लेवलला अशी मागणी आहे की आता आरक्षणाचा हा चेंडू जरी सुप्रीम कोर्टाने फेटाळला असेल तरी मला असं वाटतं केंद्र सरकारच्या हातामध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अधिकार अजून आहे। मागे काही काळापूर्वी ऍट्रॉसिटी कायद्यामध्ये जे काही सुप्रीम कोर्टाने बदल सुचवले होते, ज्या काही जाचकाठीवर सुप्रीम कोर्टाने निर्बंध घातले होते, ते निर्बंध संसदेच्या अधिकारामध्ये तात्काळ केंद्र सरकारने उठवून दलित समाजाला जो न्याय दिला होता तर दलित समाजाला मिळाल्या न्यायाप्रमाणे आम्हालाही मराठा समाजाला न्याय द्यावं अशी आमची आता केंद्राकडे विनंती आहे। तसेच काही काळापूर्वी एक मोठा निकाल या देशामध्ये लागला, बाबरी मशिदीच्या पतनाचा जो निकाल लागला होता, म्हणजे राम जन्मभूमीचा वर्षानुवर्ष चालत आलेला वाद आणि त्याच्यानंतर बाबरी मशिदीचं जो काही पतन झालं होतं, बाबरी मशीद जी काही तोडण्यात आली होती त्याच्या विरोधामध्ये ज्या काही राम भक्तांवर जो काही एक गुन्हा दाखल झालेला होता, जो वर्षानुवर्ष चालला आणि त्याचा निकाल त्यांना निर्दोष सोडण्यात आला, त्याचप्रमाणे हा निकाल देखील केंद्र शासनाने लक्ष घालून लावून घेतला पाहिजे होता आणि आम्हाला न्याय दिला पाहिजे होता अशी आमची अपेक्षा होती। परंतु केंद्र शासनाची देखील भूमिका याच्यामध्ये संशयास्पद आहे। परंतु जर अजूनही केंद्र शासनाला वाटत असेल तर संसदेच्या विशेष अधिकारामध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याचं पुण्याचं काम केंद्र शासनाने करावं, अन्यथा पुन्हा मराठा समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरून आरक्षण कसं मिळवायचं ते आम्ही शिवरायांचे वंशज असल्यामुळे, शिवरायांच्या विचारांचे वंशज असल्यामुळे आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे। आमचे अधिकार आम्ही कसे मिळवायचे तुम्हाला देता येत नसतील तर आता आम्हाला ते मिळवून घ्यावे लागतील, यासाठी रस्त्यावर उतरून काय भूमिका घ्यावी याची दिशा देखील पुढच्या काळात मराठा समाजाच्या वतीने ठरवण्यात येईल। मराठा आरक्षणाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने जो आज निकाल दिला आहे तो अत्यंत निराशजनक आणि दुर्दैवी आहे। सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा समाजाच्या बाजूने केंद्र आणि राज्य सरकारने प्रभावीपणे बाजू मांडू शकलेली नाही, म्हणूनच आज मराठ्यांवर ही आज अन्याय निर्माण झालेला आहे। मुळातच सर्व राजकीय पक्षाच्या लोकांनी फक्त मराठा समाजाला गाजरं दाखवली आणि प्रत्यक्षात मनापासून मात्र न्याय मिळण्यासाठी प्रयत्न केलेला दिसून येत नाही। मराठा सेवा संघाचे संस्थापक ॲडव्होकेट पुरुषोत्तम खेडेकर साहेबांची गेल्या 25 वर्षापासून मागणी, सातत्याने मागणी आहे की OBC प्रवर्गामध्ये मराठा समाजाला समावेश करून आरक्षण द्यावं। आता देखील आम्ही आवाहन करतो राज्य सरकारला की पहिल्यांदा आपण OBCमधून मराठा समाजाला आरक्षण द्यावं आणि नंतर OBCचा आरक्षणाचा कोठा वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीचा ठराव करून किंवा विधानसभेचा ठराव करून केंद्र सरकारला विनंती करावी आणि आरक्षणामध्ये OBC आरक्षणामध्ये वाढ करून मागवावी। मात्र OBCमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी इतर कुठल्याही जाती धर्माच्या लोकांनी
अडथळे आणू नये अशी आमचं नम्र आव्हान आहे. कारण की आजपर्यंत मराठा समाजाने कोणाच्याही जातीला आरक्षण मिळण्यासाठी आम्ही आडवे आलेलो नाही. त्यामुळे विधायक भावनेनं सर्व समाजांनी मराठा समाजाच्या पाठीशी उभे राहावं असं आम्ही नम्रपणे आवाहन करतो.